नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच पी अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लेखी ग्राउंड महिलांचं मेरिट काय लागू शकतं, पुरुषांचं मेरिट काय लागू शकतं, जे की तुम्ही थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे नवीन पॅटर्ननुसार मेरिटमध्ये काही बदल होईल का, आय बी पी एस पॅटर्नची लेखीची पेपर वेगळे काही येऊ शकेल का, मेरिटमध्ये चांगल्या प्रकारे गुण कसे मिळवावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं काय करणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास करून आपल्याला मेरिट मिळवणं गरजेचं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही एच पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर एच पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहणार आहे एच पी अकॅडमी. चला तर मग मित्रांनो पाहू सर्वप्रथम लेखीची पॅटर्न कसं आहे. मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर आपलं सामान्य ज्ञान आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम एक डोके ठेवायचे, इथे जिल्हा वाईज मेरिट लागत असतं. महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत, 36 जिल्ह्याची भरती निघाली तर 36 जिल्ह्याचं वेगवेगळं मेरिट लागणार आहे. आणि तर वेगवेगळं मेरिट लागत असताना विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, एखादी गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, पुरुष उमेदवार महिला उमेदवारासाठी वेगवेगळे मेरिट लागत असतं. ग्राउंडचं जर मार्क म्हटलं 1600 मीटर या पुरुष उमेदवारासाठी 20 गुणांसाठी आहे, 100 मीटर 15 गुणांसाठी आहे, आणि जे की गोळा फेक हे किती गुणांसाठी आहे, 15 गुणांसाठी आहे. सर्वात प्रथम ग्राउंडचं मेरिटमध्ये किती मार्क मिळवणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. महिला उमेदवारासाठी 800 मीटर 20 गुणांसाठी, 100 मीटर 15 गुणांसाठी आणि गोळा फेक 15 गुणांसाठी असं मेरिट लागत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, साधारणपणे आपल्याला ग्राउंडमधून लेखीमध्ये क्वालिफाय व्हायचे, ग्राउंडमधून लेखीमध्ये क्वालिफाय व्हायचे. तर साधारणपणे सर कशा पद्धतीने मेरिटचं स्ट्रक्चर असेल आणि कशा पद्धतीने मार्क असतील. साधारण अवरेज पोराला इथे 16 मार्क पडतात, इथे 12 आणि इथे गोळाफेकमध्ये 12. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता, 40+ तुमचं ग्राउंडचं मेरिट असणार आहे. लक्षात घ्या, 40+ हे ग्राउंडमध्ये मार्क तुम्हाला मिळवलेच पाहिजेत. आता तेच महिला उमेदवारासाठी, इथे काही महिला डायरेक्ट 20 पैकी 20 पण घेऊ शकतात. इथे तुम्हाला महिला उमेदवार 18, 100 मीटरसाठी 10 किंवा 11 आणि इथे तुमचे मार्क असतील 12. 8 × 2 = 0 हाचेले 1. इथे पण तुम्हाला महिला उमेदवाराला टार्गेट असलं पाहिजे 40+, पण 2-4 मार्कांनी कमी, म्हणजे महिला उमेदवारासाठी 38 मेरिट असेल आणि पुरुष उमेदवारासाठी प्लसच होतील, 42 पर्यंत मेरिट जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो आता हे सांगतोय ते ओपनसाठी असेल. काय असेल? ओपनसाठी. जर तुम्ही वेगवेगळ्या कास्टमध्ये असाल तर तुम्हाला आता इथे 35 पर्यंत एस सी कास्ट येऊ शकतं, ओबीसी कास्टला तुमचं इथं 37-38 मार्क येऊ शकतात. असं वेगवेगळ्या कास्टनुसार वेगवेगळं मेरिट असेल, इथं 40 असेल, 38 असेल, असं मेरिट येणार. आणि विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला त्याच्या पुढे ग्राउंडच्या नंतरचा भाग, जो की एका जागेस 10 लोक कशासाठी बोलवण्यात येणार आहेत, जे की लेखी परीक्षेसाठी. तर लेखी परीक्षेमध्ये 25, 25, 25 आणि 25 साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो हे 85 गुण + 40 गुण म्हणजेच 5 × 8 = 12 125+ गुण तुमचे जे की कास्ट वाईज मेरिट असणार आहे. लक्षात घ्या, कास्ट वाईज वेगवेगळे मेरिट असणार आहे. तसंच बघा, महिला उमेदवारासाठी हे 35+80 गुण हे किती, 80 गुण. तर हे 5 × 8 = 5 = 13 135 गुण तुमचे इथे सुद्धा असणार आहेत. सॉरी, इथं 8 × 4 = 12 = 125, 8 × 0 = 5 and 8 × 3 = 11 11. तर 115 ते 125 च्या दरम्यान तुमचे इथं मेरिट थांबणार आहे. 115 ते 125 च्या दरम्यान आणि ते 125 ते 135 च्या दरम्यान मेरिट थांबणार आहे 150 पैकी. लक्षात ठेवा, म्हणजे इथे 10 मार्काचा आणि इथे 10 मार्काचा फरक असणार आहे. ओपन कॅटेगरीचं मेरिट हाय जातं, म्हणजे तुमचं 135 पण लागू शकतं
आणि ओपन कॅटेगरी महिला उमेदवारासाठी 135 सुद्धा मेरिट येऊ शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचं स्ट्रक्चर ग्राउंडमध्ये किती मार्क पडले पाहिजे. पुरुष उमेदवार असेल तर 45 प्लस मार्काची तयारी ठेवा आणि महिला उमेदवार असेल तर 40 प्लस मार्क आलेच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये, याची तयारी ठेवा. आता विद्यार्थी मित्रांचे बरेच जणांचे ग्राउंड 6-7, 8-8 महिने झाला आहे, ग्राउंडमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, पण लेखीमध्ये कायम प्रॉब्लेम असतो. तर लेखीसाठी तुम्हाला इथून पुढे काय करणं गरजेचं आहे बघू आपण. आता ग्राउंडमध्ये तुम्हाला रूपरेषा माहीत झाली असेल, मेरिटचा सुद्धा अंदाज आला असेल. पुरुष उमेदवाराला 135 प्लस, महिला उमेदवाराला 125 प्लस मार्ग आलेच पाहिजे, तरच आपण रेसमध्ये टिकणार आहोत, फायनल मेरिटमध्ये येणार आहोत. तर मित्रांनो, तुमचं आता पुरुष उमेदवाराचं 40 प्लस ग्राउंड आहे, 40 प्लस, तर लेखीमध्ये तुम्हाला 90 प्लसच मारावे लागतील. आणि जर महिला उमेदवाराचं 35 प्लस ग्राउंड आहे तर तुम्हाला लेखीमध्ये 90च मारावं लागेल. आणि जर तुमचं इथे 40 असेल तर थोडीफार कमी मार्क होतात, इथं 85 सुद्धा घेऊ शकता लेखीमध्ये. त्यामुळे पुरुष उमेदवाराचा आणि महिला उमेदवाराचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो 130 प्लस मेरिट कायम असणार आहे, कास्ट वाईज तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असू द्या. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही अमक्या कास्टचे आहे, आम्ही तमक्या कास्टचे आहे, आम्ही थोडाफार अभ्यास कमी केला तर चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशन हे तुमच्या अभ्यासावर नाही, तुम्ही ज्या एरियात राहतात त्या एरियातलं नाही, तर कॉम्पिटिशन हे पूर्ण महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याशी कॉम्पिटिशन आहे. जर तुम्हाला एखाद्या परीक्षेत एक मार्क कमी पडत असेल तर 1,00,000 लोक तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे असणार आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्ही नाही तर कुणीतरी तिथे पोस्ट मिळवणार आहे. त्यासाठी तुमचा एक एक मार्क महत्त्वाचा आहे, लेखीमधला असू द्या किंवा ग्राउंडमधला असू द्या, कारण टोटल झाल्यानंतरच आपलं सिलेक्शन होणार आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या. काही विद्यार्थी म्हणजे 80% विद्यार्थ्यांचा जर विचार केला, फक्त आणि फक्त ग्राउंडकडेच लक्ष आहे त्यांचं, लेखीकडे अजिबातच लक्ष नाही, लेखी 20% लक्ष नाही, लक्षात घ्या. त्या विद्यार्थ्यांसाठी एकच सांगणं आहे, तुम्ही या लेखीकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. ग्राउंड तुमचं आहे ना, ओके, मग तुमचं फक्त ग्राउंडच देऊन चालणार नाही तर लेखीला सुद्धा क्रॅक करायचे. मला लेखीमध्ये सुद्धा 90 मार्क मिळवायचे. आपण अनेक व्हिडिओ टाकलेत मागे, गणिताचा सराव करा, बुद्धिमत्तेचा सराव करा, मराठी व्याकरणचे प्रश्न वाचा, सामान्य ज्ञानाला 2-3 तास वेळ द्या आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यावर जास्तीत जास्त भर द्या. आता कमी कालावधी आहे, कमी कालावधीमध्ये जास्त मार्क मिळवायचे असतील तर तुमचा अभ्यासाचा गती वाढली पाहिजे. साधारण दिवसभरामधील सांगतोय, साधारणपणे तुमचा दिवसभरामध्ये किमान अभ्यास किती झाला पाहिजे, किमान 8 तास अभ्यास झाला पाहिजे, लक्षात ठेवा. किती? 8 तास अभ्यास होणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याचा 8 तास अभ्यास होतो तेच विद्यार्थी सक्सेस होतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला ऑफलाईन अकॅडमी जॉईन करायची असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपला ऍड्रेस आहे भोसरी पुणे पिंपरी चिंचवड, किंवा पुणे शहरात राहत असाल तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या ऍड्रेसवर संपर्क करा किंवा या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आणि मार्गदर्शन सुद्धा मिळवू शकता. पुस्तकं कोणते यूज करायचे हे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलला, खाली जाऊन तुम्ही चॅनलला पाहू शकता. आपल्या या HP अकॅडमीवर तुम्ही नवीन असाल तर HP अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची रूपरेषा असणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने तयारी केला तरच तुम्ही सक्सेस होणार आहात. आणि यापेक्षा जास्त करा, कमी करू नका, कारण मला 140 टार्गेट गाठायचं असं नाही, मला 150 पूर्ण करायचे. मला 100% सर्वजण करतात तर मी 120% करून मार्गदर्शन मिळवून आणि विद्यार्थ्यांच्या रेसमध्ये राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 141 मार्काला मेरिट लागलं आणि तुम्ही जर 140 असाल तर या 140 काही उपयोग आहे का? हो नाही, तर 141 सक्सेस आहे. म्हणजे एक एक मार्क तुमचा महत्वाचा आहे, त्यासाठी सर्व गोष्टी वाचायच्या. ज्या काही परीक्षामध्ये परीक्षा पॅटर्ननुसार जे काही तुम्हाला विचारलं गेलेलं आहे, तर आता सर्वांनीच ज्यांचा अभ्यास कमी असू जास्त असू, एक काम करा, तुम्ही सर्वांनीच एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की सर्वांनीच तुम्हाला आता प्रश्नपत्रिका कशा राहतात यावर भर द्यायचे. कमी अभ्यास असू द्या, 40% असू द्या, 60% असू द्या, 70% असू द्या, 80% असू द्या, 85% असू द्या, 90% असू द्या, त्या सर्वांनीच विचार करायचे की आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येणार आहे.
त्यासाठी तयारी करा आणि येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये सक्सेस मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, कायम तुमच्या HPI अकॅडमी कायम तुमच्या मागे असणार आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करतच राहणार आहे अख्खी भरती संपेपर्यंत. कुठलीही अडचण आली तरीही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, सर मला ही अडचण येत आहे, मला या विषयाबद्दल असं मार्गदर्शन हवं आहे. लगेच आपण त्या पद्धतीने मार्गदर्शन करत जाणार आहोत. त्यामुळे आपल्या HPI अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. पोलीस भरती, आगामी पोलीस भरती ऑक्टोबर 2022 पहिल्या वीकमध्ये स्टार्ट होणार आहे. कालच परिपत्रक रजनीश शेठ महासंचालक कार्यालयाचं तुम्ही पण पाहिलेलं असेलच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.